नमस्कार, माझं नाव मंदार जामसंडीकर आणि आज आपण बघणार आहोत की आपल्या मार्केटची दिशा काय आहे, निफ्टी कुठल्या दिशेला जाणार आहे. कारण आपण सध्या जर बघितलं तर सध्या निफ्टीनी 7972 पासून 7241 पर्यंतची खालची जी त्याची ट्रेंड होती ती त्याने आत्ता गेले महिन्याभरात तो त्या डाऊन ट्रेंडमध्ये होता. आणि आता ह्या आत्ताची जी काय पातळी आहे त्या पातळीवरनं तो वरती जाणार आहे की खाली जाणार आहे हे आपण बघूया. तर त्याच्या पूर्वी हा जो काय आत्ता आपण फॉल बघितला आपल्या मार्केटमध्ये 7972 पासून 7241 पर्यंत, या फॉलला मी कारणीभूत ही दोन मेन गोष्टी होत्या. तो पहिली म्हणजे चायनामध्ये जो काय मार्केटमध्ये जो फॉल होत होता तो, आणि दुसरं म्हणजे तेलाचे जे भाव पडत होते ते एक कारण. सो आपण आपल्या निफ्टीचा व्ह्यू घेण्यापूर्वी आपण बघूया की चायना मार्केटमध्ये नक्की काय होणार आहे पुढे जाताना, तेलाचं काय होणार आहे, आणि त्याच्यानंतर निफ्टीचा व्ह्यू आपण घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, तर आता इथे मी हा तुम्ही बघाल की इथे मी एक चार्ट ओपन केलाय. हा आहे शांघाय स्टॉक एक्सचेंजचा SECCOM म्हणजे SEC कॉम्पोजिट इंडेक्स. जसा आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी आहे तसा शांघाय स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे, निर्देशांक आहे. आणि ह्या इंडेक्सवर तुम्हाला इथे तिथे या चार्टवर तुम्हाला बघायला मिळेल की मी दोन हॉरिझॉन्टल ह्या अशा लाईन्स प्लॉट केल्या आहेत निळ्या रंगाच्या. पहिली जी आहे ती आहे 2850 ह्या लेवलला आणि दुसरी जी आहे ती आहे 2450 ह्या लेवलला. सध्याचं जर तुम्ही मुवमेंट बघितली, ही 2850 जी लेवल आहे ही शांघाय कॉम्पोझिट इंडेक्सला चांगला सपोर्ट प्रोव्हाइड करते आणि हिने हिस्टॉरिकली पण सपोर्ट प्रोव्हाइड केला. म्हणजे इथे जर तुम्ही बघितला डिसेंबर 2014 सपोर्ट होता, त्याच्यानंतर एक मोठा फॉल आपण बघितला जून ते सप्टेंबर पर्यंत 2015 साली, आणि जेव्हा शांघाय कॉम्पोझिट इंडेक्स पार 5150 पासून 2850 पर्यंत खाली आला, पण ह्या लेवलला इथे त्याला सपोर्ट मिळाला. आणि तेच आपण आत्ता परत बघू शकतो, डिसेंबर पासून 3650 फिगर पासून हा जेव्हा इंडेक्स खाली पडायला लागला तेव्हा 2850 इथे त्याला सपोर्ट मिळाला. ओके, मग जोपर्यंत हा सपोर्ट व्हॅलिड आहे, जोपर्यंत हा सपोर्ट तुटत नाही तोपर्यंत थोडीशी स्टेबिलिटी असेल चायनीज मार्केट्समध्ये. हा सपोर्ट जर तुटला तर मात्र 2450 पर्यंतची खालची मजल आहे, पण जोपर्यंत हा तुटत नाही तोपर्यंत कदाचित शांघाय कंपोजिट हा 2850 आणि 3000 ह्या रेंजमध्ये हा साईडवेज ट्रेड होऊ शकतो. सो आत्ता तरी बघितलं तर आत्ता तरी शांघाय कंपोझिट इंडेक्सला सपोर्ट आहे. हा हे झालं चायनीज मार्केट बद्दल. आता आपण बघूया तेलाचं काय होणार. हा आता मी जो चार्ट उघडला आहे हा आहे नायमेक्स क्रूड ऑइलचा चार्ट, आणि हा हिस्टॉरिकल चार्ट आहे 1983 सालापासून आतापर्यंतचा चार्ट आहे. जर तुम्ही हा नीट बघितला तर 83 सालापासून 2003-2004 पर्यंत तेलाचे भाव हे $10 ते $40 या रेंजमध्ये होते. 2004 पासून एक तेजी आली या तेलाच्या भावामध्ये आणि 2008 साली यांनी एक उच्चांक गाठला. 100 जवळपास त्यांनी एक हाय केला $147 आसपासचा. त्याच्यानंतर जागतिक मंदीने त्याला परत खालती आणले या लाल रेषे आडव्या लाल रेषेपर्यंत $33 पर्यंत, आणि मग तिथून आपण ही मूव्ह बघू शकता. 33 वरून परत $114 मूव्ह होती आणि आत्ता आपण बघतोय एक रिसेंट फॉल. तर ह्या आत्ता ज्या पातळीवर तेल आहे म्हणजे $32 जी काय पातळी आहे, ह्या पातळीवर तुम्ही जर बघितलं तर हिस्टॉरिकली ह्या इथे खूप सारे असे सपोर्ट आणि रेझिस्टन्स लेवल्स आहेत. बघा, मी ह्या 5 आडव्या रेषा इथे प्लॉट केल्या आहेत, आणि ह्या 5 आडव्या रेषा तुम्ही जर बघितल्यात तर इथे तुम्हाला लक्षात येईल की ही जी निळी रेष आणि ही जी लाल रेष आहे, ही निळी रेष सध्या तेलाच्या भावाला सपोर्ट प्रोव्हाइड करते $25 आणि ही लाल रेष ही तेलाच्या भावाला एक रेझिस्टन्स प्रोव्हाइड करते $33. सध्याचा बंद भाव हा $32 आहे. सो जोपर्यंत तेल हे या रेंजमध्ये ट्रेड करेल तोपर्यंत आपल्या मार्केटला एक रिस्पाइट मिळेल, म्हणजे एक चान्स मिळेल वरच्या दिशेचं करेक्शन करण्यामध्ये. आता जर आपण ह्याच तेलाचा जर शॉर्ट टर्म चार्ट बघितला, आता मी ह्या चार्टला डेली टाइम पिरियड केला, आणि आता जर मी हा डेली टाइम पिरियडचा जर मी चार्ट बघितला तर मला हा चार्ट सांगतो की सध्या हा ह्या
म्हणजे आपण जे बघितलं $33 आणि $25च्या मध्ये हा तेलाचा भाव ट्रेड होतोय. गेल्या 3 महिन्यांमध्ये तेलाचा भाव हा $50 पासून त्यांनी आत्ताचा जो रिसेंट लो जो केला $27.5 पर्यंत या भावापर्यंत खाली आला. आता हा वरती जाताना हा $33 त्याला रेझिस्टन्स आहे आणि कदाचित तो $33 आणि $25 मध्ये सुद्धा ट्रेड होऊ शकेल. जर समजा याच पातळीवर म्हणजे $27 आणि $33 मध्ये जर तेल राहिलं तर जागतिक मार्केट्सना कन्सॉलिडेशनला एक चान्स मिळेल. जे काय आत्ता बीटन डाऊन होते त्यांच्यामध्ये व्हॅल्यू बाईंग आपल्याला बघायला मिळेल. पण हा जर लो तोडला आणि जर तेलाचा भाव हा $25 पर्यंत पडला तर आपल्या मार्केटमध्ये आणि जागतिक मार्केटमध्ये एक फॉल आपण परत बघू शकतो. सो सध्याचा व्ह्यू असा आहे की तेल हे सध्या एक्स्ट्रीम शॉर्ट टर्म व्ह्यूनी $27.5 ते $33 ह्या रेंजमध्ये राहील आणि थोडा मोठा व्ह्यू जर केला तर $33 आणि खालच्या बाजूला $25 ह्या रेंजमध्ये तेलाचे भाव राहतील. आता आपण बघूया निफ्टीवरचा लॉंग टर्म व्ह्यू. आता हा जर तुम्ही चार्ट बघितला तर मी 1997 सालापासून आत्तापर्यंतचा हा चार्ट आपल्या समोर आहे आणि हा मंथली चार्ट आहे. हा जर तुम्ही मंथली चार्ट बघितला तर तुम्हाला इथे असं लक्षात येईल की प्रत्येक रॅलीनंतर निफ्टीमध्ये एक करेक्शन आलं. सो 2003 मध्ये निफ्टी 880 पॉईंट्सवरनं 2000 पॉईंटपर्यंत गेला. त्याच्यानंतर एक छोटं इंटरमिजिएट करेक्शन होतं की जे निफ्टीला 1300 पॉईंटपर्यंत खालती घेऊन आलं. तसंच परत नंतर वरची रॅली, परत एक करेक्शन, परत एक रॅली, परत एक करेक्शन, परत एक रॅली, परत करेक्शन. आणि आत्ताची जर तुम्ही रॅली बघितली तर ही ऑगस्ट सप्टेंबर 2013 मध्ये सुरू झाली 5,100च्या पातळीवरनं आणि आपण मार्च 2015 मध्ये 9,000ची पातळी गाठली आणि तिथून आपण आता हे करेक्शन बघतोय. मग हे करेक्शन किती काळ चालेल, किती खालीपर्यंत निफ्टी जाऊ शकेल याचा व्ह्यू बांधण्याकरता म्हणून आपण हा चार्ट बघतोय. आता इथे तुम्हाला अजून एक गोष्ट दिसेल की या चार्टवर मी निळ्या रंगाची एक अपट्रेंड लाईन प्लॉट केली आहे. ही निळ्या रंगाची जी अपट्रेंड लाईन आहे ही आजच्या क्लोजिंगच्या वेळेला 7,070च्या आसपास येते. सो 7,100च्या आसपास ह्या निफ्टीला या ट्रेंडलाईन कडनं सपोर्ट आहे. त्याच्यासोबत जर तुम्ही बघितलं तर हे जे ॲव्हरेजेस मी प्लॉट केलेत त्यातलं जे 50 दिवसाचं जे म्हणजे 50 महिन्यांचं ह्या केसमध्ये, कारण आपण मंथली चार्ट बघतोय, 50 महिन्यांचं जे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे ते पण सध्या 7,008 अशा पातळीवर आहे. सो 7,000 ते 7,100च्या मध्ये लॉंग टर्म चार्टवर निफ्टीला सपोर्ट आहे. प्लस तुम्ही ओव्हरऑल जर लॉंग टर्म चार्ट निफ्टीचा बघितला तर तो तुम्हाला लक्षात येईल की तो एका अपट्रेंडमध्ये आहे. प्रत्येक अपट्रेंड नंतर करेक्शन्स करत असा तो एक वरची पातळी गाठतोय आणि सध्या आपण जे काय बघतोय ते एका मोठ्या अपट्रेंडमधला एक छोटं करेक्शन आहे. सो ओव्हरऑल अपट्रेंडमधलं एक इंटरमिजिएट करेक्शन असं जे म्हणतात ते सध्या आहे. आता ह्या चार्टला आपण वीकली करूया. म्हणजे एक कॅन्डल जेव्हा आपण बघतो ती एक आठवड्याची कॅन्डल असं धरलं जातं. आता हा चार्ट 2008 पासून सध्याच्या ह्याच्यापर्यंत आहे. इथे पण तुम्हाला तीच ट्रेंडलाईन दिसेल की जी सपोर्टची सपोर्ट म्हणून काम करते आणि ती त्याची पातळी पण 7,000 ते 7,100 मध्ये आहे. प्लस ह्याच्या सोबत तुम्हाला ही एक हिरवी मूव्हिंग ॲव्हरेजेसची रेंज दिसेल की जी आहे 200 आठवड्यांची मूव्हिंग ॲव्हरेज. सो हे 200 आठवड्यांचं जे मूव्हिंग ॲव्हरेज आहे ह्याची सध्याची पातळी आहे 7,086. सो 7,086ला निफ्टीला सपोर्ट आहे. सो अगेन जो आपला लॉंग टर्म चार्टवरचा जो व्ह्यू आहे की 7,000 ते 7,100 मध्ये निफ्टीला सपोर्ट आहे तो सेम व्ह्यू ह्या चार्टवरनं पण कन्फर्म होतो. आता ह्या चार्टला जर मी डेली केलं तर हा डेली चार्ट मला सांगतो आणि हा डेली आपण जर समजा गेल्या 9 महिन्यांचा जर चार्ट बघितला तर हा चार्ट मला सांगतो की निफ्टी एका गेल्या 9-10-11 महिने निफ्टी एका डाऊन ट्रेंडमध्ये ट्रेड होतोय आणि ते मला ही जी काय मी लाल रंगाची रेष आणि ही जी निळ्या रंगाची जी रेष डाऊन ट्रेंडवाली प्लॉट केली आहे ही मला दाखवते की निफ्टी एका डाऊन ट्रेंड चॅनलमध्ये ट्रेड होतोय. त्या चॅनलचा वरचा भाग सध्याच्या लेवलला हा 8,000 8,020च्या आसपास आहे आणि
खालचा भाग लोअर एंड ऑफ दिस चार्ट म्हणजे खालची जी रेष आहे सपोर्ट जो आहे तो 7,100 7,120 आसपास आहे. सो निफ्टी हा एका डाऊन ट्रेंड चॅनल मध्ये सध्या ट्रेड होतोय. मी जर ह्या चार्टला जर अजून झूम केलं आणि सध्याची जर परिस्थिती बघितली तर जसे तेलाचे भाव पडायचे थांबले तसा निफ्टी पण आपला एका वरच्या दिशेच्या ह्याला वरची दिशा सुरू करण्याच्या ह्याच्यात आपल्याला संकेत देऊ लागला. सध्याचा जर फॉल तुम्ही बघितला 7,900 पासून 7,241 जो काही हा फॉल आहे या फॉलचं एक करेक्शन असं निफ्टी वरती 7,550 ते 7,605 अशा पातळींपर्यंत नक्कीच जाऊ शकतो. पुढच्या आठवड्याकरता जसं आपण सुरू करणार हा आठवडा ट्रेडिंगचा तर ह्या आठवड्यामध्ये नक्की काय होणे अपेक्षित आहे. आता जर तुम्ही बघितलं तर ही जी हॉरिझॉन्टल लेवल आहे जिथे मी कर्सर धरला आहे ती पातळी आहे 7,470. सो 7,470 हा एक शॉर्ट टर्म चार्टवर निफ्टीला रेझिस्टन्स आहे. त्याच्यावरती 7,550 ते 7,570 असा एक रेझिस्टन्स आहे आणि सगळ्यात मोठा रेझिस्टन्स हा ह्या पातळीवरनं येतो जी आहे 7,605. सो 7,470 पासून 7,605 पर्यंत निफ्टीला बरेच रेझिस्टन्स लेवल्स आहेत आणि जो सपोर्ट आहे जो सध्याचा लो होता 7,241 ही पातळी निफ्टीला सपोर्ट प्रोव्हाइड करू शकते. सो कदाचित पुढच्या आठवड्याच्या किंवा 2 आठवड्याच्या व्ह्यूनी जसं तेलाचे भाव कन्सॉलिडेट होतील तसं निफ्टी पण स्वतःमध्ये एक कन्सॉलिडेशन बघू शकेल. निफ्टीची रेंज ही 7,241 आणि 7,605 ही असू शकते पुढच्या काही आठवड्यांकरता. ह्या दरम्यान आपल्याला जे असे स्टॉक्स आहेत की जे ज्यांच्यामध्ये खूप प्रमाणावर सेलिंग बघायला मिळालं आणि ज्यांचे भाव खूप पडले अशा स्टॉक्समध्ये आपल्याला बाईंग बघायला मिळू शकतं. निफ्टीपेक्षा हे जे इंडिव्हिज्युअल स्टॉक्स आहेत हे इंडिव्हिज्युअल स्टॉक्स हे निफ्टीला आउट परफॉर्म करतील. निफ्टी हा जागेवरती राहू शकेल आणि इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये निफ्टीपेक्षा जास्ती मुवमेंट ही बघायला मिळेल. सध्याचा जो काळ आहे ह्या काळामध्ये तुम्ही चार्टवर असणं फार गरजेचं आहे. तुम्ही टेक्निकल अनालिसिसचा वापर करणं हे एकदम गरजेचं आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही चार्टवर असता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की नक्की काय होत आहे, माझा जो स्टॉक आहे जो मी घेतलेला आहे पोर्टफोलिओमध्ये त्याच्यामध्ये नक्की काय घडत आहे हे तुम्हाला चार्टवर असताना तुम्हाला लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चार्टवर जेव्हा तुम्ही असता एक तर तुम्हाला स्टॉप लॉस लेवल्स म्हणजे रिस्क मॅनेजमेंटचा वापर तुम्हाला करता येतो. जर समजा तुम्ही रिस्क मॅनेजमेंटचा वापर केला नसेल आणि तुमचा स्टॉक आता पडलाय कमीत कमी तुम्हाला हे लक्षात येतं की बाबा त्याच्यामध्ये सपोर्ट लेवल्स कुठे आहेत, हा पडणं हे कुठे थांबणार आहे आणि त्या लेवलला जर तुम्हाला ऍड करायचे असतील पोझिशन्स तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मदत होते. पण हे कधी होऊ शकतं की जेव्हा तुम्ही चार्टवर असाल त्याच वेळेला. ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला जर काही मदत लागली तर आम्ही कायम तुमच्या सोबत आहोतच. तुम्ही आमच्या सपोर्ट नंबरला कधीही कॉल करू शकता 0206686886 ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही मदत घेऊ शकता. टेक्निकल अनालिसिस बद्दल समजू शकता, टेक्निकल अनालिसिस शिकू शकता. शिकणं हे सगळ्यात महत्त्वाचं, पहिलं नॉलेज आणि मग इन्व्हेस्टमेंट हे कायम लक्षात ठेवा. मार्केट आत्ता ज्या पातळीवर आहे ते खूप चांगली लेवल आहे. 9,000 7,300 लेवलपर्यंत आपण खालती आलो हे एक चांगलं करेक्शन आहे. आपण बघितलं ओव्हरऑल ट्रेंड हा वरचा आहे, प्रत्येक अपट्रेंड नंतर एक करेक्शन येतं. मार्केट जेव्हा 9,000 जाईल त्यावेळेला सगळ्यांनाच कळेल की आपण गुंतवणूक करायला पाहिजे होती 7,500 वेळेला. पण जो 7,500 गुंतवणूक करेल तो खरा पैसे कमवेल जेव्हा निफ्टी 9,000 होईल त्यावेळेला. सो तुम्ही जेव्हा मार्केट हे खालच्या लेवलला आहे त्यावेळेला मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार केला पाहिजे. आज मार्केट फार चांगलं आहे, भारताचे मॅक्रोज हे खूप चांगले आहेत, इम्प्रूव्हिंग आहेत, त्यामुळे तुम्ही स्टॉक मार्केटचा विचार करा, टेक्निकल अनालिसिस शिका आणि टेक्निकल अनालिसिसचा वापर करून पुढे चला. तुम्हाला कुठलीही मदत लागली तर माझी कंपनी मी तुमच्यासोबत आहोतच. तुम्ही मला माझ्या ट्विटर हँडलवर जॉईन करू शकता @mandarji2002. तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला जॉईन करू शकता जिथे तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओज
व्ह्यूज, स्ट्रॅटेजीज या सगळ्या तुम्हाला बघायला मिळू शकतात. प्लस तुम्ही आमची वेबसाईट व्हिजिट करा, फ्री रजिस्ट्रेशन करा, लॉग इन युजर आय डी पासवर्ड मिळवा, तुम्हाला माझे रिसर्च रिपोर्ट्स, माझी व्ह्यू मार्केटचे जे व्ह्यू असतात त्यांचा तुम्हाला ॲक्सेस मिळू शकतो. धन्यवाद. आज हा जो व्ह्यू मार्केटवरचा जो आपण डिस्कस केला आणि त्याच्याकरता तुम्ही जे मला जॉईन केलं त्याकरता धन्यवाद.